हर किसी की शादी होती है, बट ऐसे हेलीकॉप्टर में आना और ये सब कभी इमेजिन नहीं किया था मैंने। बहुत ज़्यादा सरप्राइजिंग था मेरे लिए। आपके ससुर जी से हमने बात किया, हमने सुन बहु नहीं लाए, बोले बेटी लाए हमने। हाँ जी, बेटी हूँ मैं। हाँ, मुझे बेटी जैसे ही ट्रीट करते हैं वो, तो बेटी का प्यार। इसलिए हेलीकॉप्टर आया आपके लिए? नहीं नहीं, ऐसे थोड़ी ना है। बहुत ब्लेस्ड फील होता है, पापा ने इतना अच्छा एक्सपीरियंस कराया है। हर एक लड़की ऐसा एक्सपीरियंस करना चाहेगी, बट मैं बहुत लकी हूँ कि मुझे ये एक्सपीरियंस करने मिला है। केव्हाची प्लॅनिंग होती, आम्ही त्याच्यासाठी सरप्राईज ठेवलं होतं, त्याला आम्ही 2 दिवस अगोदरच कळवलं की तुझी एंट्री हेलिकॉप्टरने होणार आहे वगैरे वगैरे, आणि एकदम मस्त झाली। आणि आपण मंगलग्रह महाराजाला मंदिराला पुष्पगुच्छही केलं आणि ते एकदम सुंदर कार्यक्रम झाला। हो, अगोदरपासून सुरूपासून प्लॅनिंग होती आमची। तुम्ही ज्यावेळेला सांगितलं तिकडच्या परिवाराला, कसा प्रतिसाद? ते सर्वजण सरप्राईज होते, शॉकिंग होते, त्यांना इमॅजिन एक्सपेक्टेशन नव्हते असं काही होणार आहे। सगळे खुश झाले? एकदम। बरं, तुम्ही खुश झाले? हो, नक्की। हे माझ्या पूर्वीपासून माझ्या मनात होता की मला काहीतरी वेगळ्या पद्धतीने सुनवायची, एंट्री करायची, की त्याला पण आनंद व्हायला पाहिजे आयुष्यात। लग्न एका जोड्याचा हे असतो क्षण, त्याला बी वेगळा आनंद पाहिजे आयुष्यभराचा। किती जण आले? 5 लोक आले, त्यांच्याकडचे 4 लोक आले आणि सुनबाई। ते इथे खाली उतरल्यावर सुनबाईला बसून आम्ही, आमच्या चिरंजीव, माझी मुलगी, माझे पुतणे हे बसून परत मंगळग्रह मंदिरावर गेले पुष्पगोष्ठी करायला। ते बी माझ्या पहिल्यापासून डोक्यात होता की आपल्याला मंगळग्रह 1-3 दिवसांवर पुष्पगोष्ठी करायची। हेलिकॉप्टरला मला आमच्या मित्र जे आहेत विक्रांत पाटील, त्यांनी टेंटेटिव आमच्याकडून 2.5-3 लाख रुपये घेतला। मी एक सिमेंट व्यवसायी होतो, आता मी बिल्डरशिपला आहे। आमचे ज्वेलर्सची शॉप आहे, मंगल कारण आहे, हॉटेल आहे, वेगळेवेगळे आमचे 4-5 बिझनेस आहेत। एकुलता एक मुलगा आहे, मनापासून पहिल्यापासून अरमान होते। एकदम मनापासून आनंदी आनंदी पूर्ण परिवार आमचा, सगळं लग्नाचा आनंद घेत आहेत, सगळे नातेवाईक आले आहेत लांब लांब पासून, जे सगळे आमचे नातेवाईक सगळे हजर आहेत, सगळ्या नातेवाईकच्या मध्यस्थीने बसून उद्या सकाळी आमची 8 वाजता गोरज मुहूर्तावर लग्न आहे। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।